महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. Anurag Pawar as international makeup artist also teach the students. By taking the bridal order of the wedding, reduce happy movements will colors of beauty. Not only that, we have own makeup academy. Learn the skill of makeup. We will help you to find your hidden art. Introducing you to the secret beauty files. Get your talent shaped by professionals. Anurag Makeup Studio Kalyan West. Namaskar, mi Abhay Sahib Bogmale. Swanand News madhe aapla sarvanche swagat. Charcha tar honarach. Ambarnath madhe barkopada pranspet chaal te juni Ambarnath gavakade janare रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. यासाठी मनसेचे दिवंगत उपशहर अध्यक्ष राकेश पाटील यांनी पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे, मात्र रस्त्याचे काम पाहण्यास ते उपस्थित नाही आहेत. अंबरनाथ मधील परांजपेचाळ बारकूपाडा ते रिलायन्स रेसिडेन्सी येथून जुन्या अंबरनाथ गावात जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. यासाठी मनसेचे दिवंगत उपशहर अध्यक्ष राकेश पाटील यांनी अंबरनाथचे तत्कालीन मुख्याधिकारी यांची भेट घेऊन रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली होती. यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी येथील रस्त्याचे काम तातडीने करणार असल्याचे सांगितले होते. मात्र त्यानंतर देखील या रस्त्याचे काम हे लाल फितीत अडकून बसले होते. अखेर त्यानंतर पुन्हा एकदा राकेश पाटील यांनी मुख्य अधिकाऱ्यांना पत्र देत स्वखर्चाने रस्त्याचे काम करण्यास परवानगी मागितली होती. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने पुन्हा एकदा या रस्त्याचे काम सुरू करण्याच्या हालचाली केल्या होत्या. मात्र त्यानंतर देखील हे काम लाल फितीत अडकले होते. मात्र याचा सतत पाठपुरावा दिवंगत उपशहर अध्यक्ष राकेश पाटील यांचे बंधू मनसेचे उपशहर अध्यक्ष अजय पाटील यांनी सुरू ठेवला होता. अखेर अजय पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले असून या रस्त्याचे काम जलद गतीने सुरू करण्यात आले आहे. नमस्कार, मी अजय मोतीराम पाटील, मनसे उपाध्यक्ष, कित्येक वर्षांपासून रिलायन्स रेसिडेन्सी ते सुमंदिर परिसरातील रस्त्याचे काम हे अपूर्ण राहिले होते व रस्त्याची खूपच दुर्दशा झाली होती. त्याचप्रमाणे त्या रस्त्यावर खूप अपघात होत होते, त्यामध्ये लोकांना त्याचा लहान त्रास होत होता. त्याचप्रमाणे आज किती गेल्या वर्षापासून राकेशदादा पाटील मनसे स्वरूपाध्यक्ष यांनी त्या रस्त्याला पाठपुरावा केला होता व त्याचप्रमाणे नगरपालिकेने वारंवार पत्रव्यवहार व पोलिसांना विनंती करून स्वखर्चाने सुद्धा रस्ता बनवण्यास तयार होते. नगरपालिकेमध्ये मुख्याधिकारी यांना एक पत्रव्यवहार केला व लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी काम चालू केलेले. नगरपालिकेचे मी पूर्णपणे आभार मानतो, त्यांचे खूप खूप आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो व येथील लोकांना होणारा त्रास हा कमी होईल त्या रस्त्यामुळे, त्याच्यामुळे मी नगरपालिकेचे आभार मानतो. राकेश पाटील यांच्यानंतर समाजसेवेचा वसा हाती घेतलेल्या अजय पाटील यांच्या कामाने सर्वत्र नागरिक आनंदित आहेत. त्यामुळे या पालेगाव परिसरात मनसेची ताकद ही अजय पाटील यांच्या नावाने पुन्हा एकदा वाढली असल्याचे दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, अंबरनाथ. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.